तावते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी आलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोकणवासियांना तातडीने मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी गेले 3 दिवस मी कोकणात फिरतो आहे आणि अनेक अत्यंत दुर्गम असलेल्या अशा गावामध्ये सुद्धा आम्ही सगळे माननीय आजच्या आमचे खासदार साहेब विनायक राऊत साहेब आणि आमचे माजी मंत्री आणि आमदार साहेब दीपक भाई आणि वैभवजी आमचे सोबत होते, आमचे बाळाभाऊ गावडे जिल्हाध्यक्ष ते पण सोबत होते, महिला अध्यक्ष होत्या, अनेक माझ्यासोबत आमचे सगळे आमदार वैभवभाऊ वैभवजी नाईक ते पण सोबत होते आणि रायगडपासनं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आज आम्ही जवळ 6-7 गावांना भेट दिली, त्यामध्ये मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यातील अनेक गावं मी तिथे जाऊन आलो. यामध्ये तारकर्ली असेल, किल्ले निवती आहे, देवबाग आहे आणि मेढा निवती आहे, अशी अनेक गावं आहेत की ज्यामध्ये ही सगळी परिस्थिती पाहून आलेली आहे. खरं तर घरांचं नुकसान प्रचंड आहेच आणि या वादळाने फळबागांचं मोठं नुकसान केलेलं आहे. अनेक ठिकाणी आंब्याचे आणि काजूचे झाडं फांद्यापासून तर झाड उन्मळून पडण्यापर्यंतच्या मोठ्या प्रमाणात ही संख्या मला दिसून आहे. अजूनही अनेक आता गावाचा संपर्क विद्युत रिस्टोर होण्यामध्ये थोडा वेळ लागतो आहे, परंतु जवळपास 3 लाख घराच्या कनेक्शनपैकी आता 2 लाख लोकांचे कनेक्शन जोडले गेलेत आणि पूर्ववत विद्युत रिस्टोर केले गेले. एक परिस्थिती मला नक्कीच सांगितली पाहिजे की फार मोठं कॅज्युलिटी झाली नाही, याचं कारण असं आहे की 3 दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं आणि त्याची बैठक झाली होती मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने. आम्ही या चक्रीवादळाच्या संदर्भात त्याची घ्यायची काळजी करायची तयारी या सर्व चर्चा त्यांनी आणि इंस्ट्रक्शन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले, त्यामुळे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या बोटी होत्या त्यांना सूचित करून सुरक्षित तळी बोटी ठेवल्यामुळे जीवितहानी कमी झाली, म्हणजे नाहीच्या बरोबर ते 4 लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झाला बोट तुटल्या बुडाल्यामुळे आणि बोट एकामेकास बोटी सादळल्यामुळे, परंतु बाकीच्या ठिकाणी मात्र फार मोठी काळजी आणि सुरक्षितता घेतली गेली. खरं आहे की नुकसान प्रचंड आहे आणि शासन माननीय मुख्यमंत्री स्वतःही येऊन गेलेत, मीसुद्धा आमचे सगळे लोकप्रतिनिधी माजी मंत्री खासदार साहेब सगळे आम्ही फिरतो आणि आत्ता मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा आता घेतलेला आणि त्यामध्ये शेतीच्या पंचनाम्याला जरा उशीर लागतो आहे कारण नुकसान मोठं आहे. घराचं नुकसान जे झालेलं आहे त्या संपूर्ण पंचनामे आत्तापर्यंत पूर्ण होत आलेले आहे आणि साधारणतः 9,000 घरांची अंशत 10,000 जवळपास आहे की 9,000 आत्ता आमच्याकडे आकडा आहे आणि पूर्णतः घरं पडलेली फार कमी आहे, पण हा आकडासुद्धा पुढे वाढेल. आत्ता 28 घरं पूर्णतः कोसळलेली आहे आणि 10-9,500 घरं आत्ता अंशतः बाधित झालेली आहेत आणि शेतीचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामध्ये आत्ता प्राथमिक अहवालानुसार 6,000 हेक्टरपर्यंतचा नुकसान आहे. बोटींचं नुकसान झालेलं आहे, 27 बोटी पूर्णतः नुकसान झालेलं आहे आणि त्या सगळ्या मोठ्या बोटी होत्या. त्यामध्ये आत्ताच्या मला माहिती मिळाली आणि इथे मला वाटतं की पोल्ट्रीचा विषय असेल किंवा रिसॉर्ट जे नुकसान झालेलं आहे ज्याच्या भरोश्यावर पर्यटक म्हणून क्षेत्र म्हणून किंवा पर्यटकाच्या दृष्टीनं या भागाची अर्थव्यवस्था जी असते उभी होते किंवा त्याला मदत होते त्याचंही मोठ्या प्रमाणात त्या नुकसान झालेलं, त्यांनासुद्धा मदत करण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली, आमच्या आमदार साहेबांनी केसरकर साहेबांनी व्यक्त केलेली आहे. मी सगळे सर्वसमावेशक याच्यातून मार्ग काढून मी नक्कीच सांगेल की मागच्या वेळेस आम्ही निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस आपल्या जिल्ह्यात तसं नुकसान फार कमी झालं होतं, नाही तडाखा फार नव्हता,
पण रत्नागिरी आणि रायगडमध्ये ज्या ठिकाणी एवढं नुकसान झालं होतं त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे निकष बदलून मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मदत केलेली होती. जी बंधारे आहेत बंधारे त्यातून ते कमकुवत झाले आहेत, काही ठिकाणी आवश्यकता आहे. यावेळेस या सगळ्या निसर्गामुळे पाणी बऱ्याच ठिकाणी आतमध्ये आलं, वस्तीमध्ये शिरलं आहे आणि तिथे त्या वस्त्या आता भविष्यात धोका त्यामध्ये मोठा संभवतो आहे. म्हणून त्यामुळं अनेक ठिकाणी बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे, काही बंधाऱ्याची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे. साधारणतः मला वाटतं की यामध्ये 450 कोटी रुपये लागतील, जसं केरळ पॅटर्नप्रमाणे ह्याची आवश्यकता आहे. आणि मी सगळा प्रस्ताव तयार करून मागायला सांगितलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबर याची एक बैठक तातडीनं लावू. आणि हा निधी जो आहे, जे वैभव कोकणाचा आहे, जो निसर्ग आहे कोकणाचा आणि जी गावं त्या ठिकाणी त्याच्या भरोशावर आहे, ती जर गावं नष्ट होत असतील तर मग कोकणाचं निसर्ग नष्ट होईल आणि कोकण असतील. म्हणून ही उपाययोजना तातडीनं करण्याची आवश्यकता आहे, ते आम्ही करू. नवीन निकषाप्रमाणे आम्ही 1,50,000 दिले मागच्या वेळेस, आत्ता जी आर काढला नाही, NDRFच्या निकषाप्रमाणे 95,000 देई आहे, पूर्ण 10 घर कोसळलं तर. आणि मागच्या वेळेससुद्धा आम्ही स्लॅब पाडले होते 15,000 25,000 50,000 असं कधी झालं होतं, 80% म्हणजे 80% 5,000 पलीकडे मदत मिळत नव्हती. मागच्या पाच वर्षात तिथे तेव्हाही मदत मिळाली नाही. आम्ही करतो, केंद्र सरकारला आम्ही विनंती अर्ज केलेला आहे, पत्र पाठवलेलं आहे की लगेच हे सगळी बघायसाठी पाहणी करायसाठी याला पाहणी पथक पाहायसाठी येतो केंद्र सरकारचं, ते पथक तातडीनं पाठवा, हे संपूर्ण परिस्थिती घ्या आणि आम्हाला मदत करा. यात खूप लोकांचं नुकसान झालं आहे शेतीला, आमचा पत्र गेलेला आहे आणि विनंती केलेला आहे. मला अपेक्षा आहे माननीय पंतप्रधानांकडून की तातडीने ते पथक पाठवतील आणि मदत राज्याला करतील अशी अपेक्षा. आत्ता हे हा प्राथमिक अंदाज आहे, त्यामध्ये तुम्ही कदाचित ऐकलं असणार तर मी त्यामध्ये बरेच काही सूचना दिलेल्या आहे. सविस्तर पंचनामे अद्याप शेतकऱ्यांचे झालेले नाही, केवळ 30% शेतीचे पंचनामे झाले, त्यामुळे अंदाज काढणं आत्ता कठीण आहे आणि ती व्याप्ती जरा मोठीही असू शकते. म्हणून आज किती कोटीचं नुकसान झालं हे म्हणण्यापेक्षा पूर्णतः पंचनामे झाल्यानंतर आपण त्याचा अंदाज करतो आणि ती मदत करू. तुम्ही आत्ताच मी सगळ्या यंत्रणेला काही इंस्ट्रक्शन दिले आणि खरं आहे की काही विभागाचं काम मला समाधानकारक दिसलं नाही, विशेष करून कृषी विभागाच्या कामाच्या संदर्भात फार म्हणजे वेळकाढूपणा आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते दिसत नाही. म्हणून मी त्यांना आता इंस्ट्रक्शन दिलेले आहेत आणि पुढच्या 2-4 दिवस, 1 दिवस उशीर झाला तरीही चालेल, कोण काय म्हणतं म्हणून लगेच मदत करा. आणि जो माणूस ज्याचं नुकसान झालं त्याला तो सुटलाही नाही पाहिजे, त्यासाठी 1-2 दिवस लेट झालं तरी चालेल, परंतु नुकसानग्रस्त माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला मदत मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका. म्हणून आम्ही आता इंस्ट्रक्शन दिलेले आहे, स्ट्रिक्टली इंस्ट्रक्शन दिले आहे, आवश्यकता पडली तर कारवाई करू जर कोणी कामात चुक त्यामध्ये हे करत नसेल, म्हणजे वेळकाणूपणा किंवा कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडणार नसेल तर त्याच्यावर कारवाईसुद्धा करू. पण आम्ही सगळे पंचनामे व्यवस्थित झाल्यानंतर पूर्णतः मदत आम्ही करू. नाही असं आहे की हे आम्ही म्हणण्यापेक्षा पंचनाम्यामध्ये सगळी वस्तुस्थिती येऊ द्या आणि त्यावरच आपण बोलू. कंट्रोवर्शियल बोलून काय उपयोग नाही, कोण काय म्हणते त्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे सगळं करतं. शेवट कसं आहे की ज्यांचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या संकटामध्ये, पूर्णतः मदत 100% भरपाई कोणताही सरकार करू शकत नाही, परंतु दिलासा देऊन त्यांना पूर्ववत कसं उभं करता येईल ही भूमिका शासन म्हणून पार पाडावी लागते, ती भूमिका आम्ही नक्की पार. या सगळ्या आपत्तीमध्ये कोकणी लोकांच्या पाठीमागे राहून मदत करण्याचं काम किंवा दिलासा देण्याचं काम मदत तर शक्य नाही, कारण एवढी संपूर्णता भरपाई कोण देऊ शकत नाही. पण केंद्र सरकारने त्यावेळेस मात्र केवळ आम्ही 1,070 कोटीचा प्रस्ताव पाठवला होता, त्यामध्ये केंद्र सरकारने 274 कोटी रुपये आम्हाला दिले आणि उर्वरित सर्व पैसे आमच्या विभागाने महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने संकट मोठं असताना कोविडचं आर्थिक अडचणी असताना सुद्धा कोकणाच्या पाठीमागे उभं राहून मदत देण्याचं काम केलं. जे नाम सेंट्रल गव्हर्नमेंटचे होते 95,000 घराचे होते, त्यावेळेस आम्ही 1,50,000 रुपये घराला दिले. 18,000 रुपये हेक्टर फळबागांचे मदतीचं नियम होतं, तरी पण त्या ठिकाणी 50,000 पर्यंतची प्रति हेक्टरी मदत आम्ही केली. आणि निकष बाजूला ठेवून
या सर्व लोकांना मदत करण्याचं काम कसं करता येईल किंवा त्यांना पूर्वपदावर कसं आणता येईल ही भावना ठेवून मदत केलेली आहे. आणि आत्ताच्या या संकटामध्ये नक्कीच ती मदत आम्ही करू. आजच दिनेश गजानन जोशी आणि राजाराम कृष्ण कदम यांना सुद्धा एक सानुग्रह मदत म्हणून 4-4 लाख रुपयाची मदत आजच दिली गेली. दोघांचा त्या ठिकाणी 3 जणांचा मृत्यू झाला, एकांचे नातेवाईक नव्हते, एकाची बॉडी सजून मिळाली नाही, त्याचा शोध सुरू आहे. पण मुख्यमंत्री महोदय येऊन गेल्यानंतर आता पुढच्या कॅबिनेटमध्ये या निकषाची चर्चा होईल आणि अधिकाधिक मदत आमच्या कोकणातला माणूस नाराज होणार नाही आणि नाराजी होऊ देणार नाही अशा प्रकारची मदत करायचा निर्धार महाविकास आघाडी सरकारचा आहे आणि ते आम्ही करू. आणि शासन बघा, या 2-3 गोष्टी आहेत इन्शुरन्सच्या संदर्भात नवीन याच्या पद्धतीनं केंद्र सरकारने जे काही दिलं आहे यामध्ये केंद्राचा वाटा पूर्वी जो होता इन्शुरन्स म्हणजे शेतीच्या संदर्भात तो वाटा केंद्र सरकारने 50% उचलायचा होता आणि राज्य सरकारने 25% आणि शेतकरी त्याचं प्रीमियम 2% आणि बाकी केंद्र सरकार 50%. आता उलट केलं आहे केंद्राने. केंद्राने काय म्हटलं आहे की शेतकरी आम्ही 25% देणार. आता मग बाकी कोणी भरायचं तर तो राज्य सरकारने भरा आणि शेतकऱ्यांनी भरा. हात वर करून दिले. 2000 रुपये केंद्रातनी खात्यात घालत असताना खताचे भाव 2000 रुपये केलेत, 1200 रुपये आणि 2000 रुपये हे सगळं म्हणजे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आम्ही त्यावर टीका करणं म्हणजे राजकारण होईल. पण केंद्रांना केंद्राची या इन्शुरन्सच्या संदर्भामधली भूमिका आता हे सगळं आम्ही त्याच्यावर नवीन इन्शुरन्स जो बीड पॅटर्न आणला तो करायची चर्चा कॅबिनेटच्या उपसमितीची झालेली आहे आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये अंतिम निर्णय यावर होणार. ही परिस्थिती पुरामुळे मी आता चिपळूणला मला माहिती झालं की चिपळूणमध्ये सुद्धा नगर परिषद सुद्धा पाण्याखाली येते दरवेळेस पूर आलं त्यावेळेस. तर काही गावांच्या पुनर्वसनाचा विषय आहे. मी पुनर्वसन धोरण सांगितलं की नव्यानं आणतोय आम्ही, तो तयार झालेला आमचं पुनर्वसन धोरण. आमदार साहेबांनी सांगितलं अनेक गावं आता दरड कोसळून त्या मातीखाली गेली, अशी संकटं येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी सोपी पद्धत करायची पुनर्वसनाच्या संदर्भात मंत्रालयापर्यंत सगळे तो हेल्पॅटा मारून मारून ते प्रस्ताव पुढे जात होता, धुळकात पडून होता. नवीन धोरणामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सगळे अधिकार देतो. जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव आल्यानंतर तेवढे फंड्स त्यांना द्यायचे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या गावाचं पुनर्वसन व्हायचं अशी सोपी पद्धत सोपं धोरण आत्ता आणतो आणि पुढे सुद्धा त्याचा फायदा नक्की होईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.